रायगढ़ जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील मोरबा साई मांजरोणे गावातील 24 वर्षीय विवाहित महिला दानिया हसीम हरणेकर या तरुणीचा सर्पदंशाने उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूमुळे माणगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेर तणावाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले। विवाहित तरुणीचा मृत्यू उपचारादरम्यान डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यामुळे झाला असल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केलाय। या प्रकरणी रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी एकच गोंधळ घातला असून मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून नातेवाईकांनी डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे। सकाळी सर्पदंश झाल्यानंतर लगेचच महिलेला रुग्णालयात दाखल केले, मात्र वेळोवेळी सांगून देखील योग्य तपासणी आणि उपचार न केल्याने महिलेचा मृत्यू झाला असल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय। मी 8 वाजता घरून निघालो, त्यांना 8 वाजता जनावर चावला, ठीक आहे, पाहायला 8:30 इथं पोचलो। यांचा कोण इथं माणूस होता नाही, 9 वाजता त्यांना इथं झोपले। झोपून काय होतं, ट्रीटमेंट तर काय यांना जास्त काय झालंय नाही। यांच्या ट्रीटमेंटमध्ये ह्या लोकांचा पहिले खून टेस्ट केले, ह्या लोकांनी खून टेस्टमध्ये ह्या लोकांनी सांगले नॉर्मल आहे। तर मी काय म्हणलो याला, तुम्ही युरिन टेस्ट करा। तर युरिन टेस्टला आणलं संध्याकाळी करा मी, मग त्यांना शिफ्ट केले वरच्या फ्लोअरमध्ये, फर्स्ट फ्लोअरमध्ये केले ह्या लोकांनी त्यांना फर्स्ट फ्लोअरमध्ये शिफ्ट केले। त्याच्यानंतर युरिन घेतले, युरिनमध्ये पण दहा कायच नाही, सर्व नॉर्मल आहे। आम्ही गेलो घरी, घरून आले दुपारी ते पेशंट इथंच होता, आणि आलो तर पेशंटची एवढी खराब हालत होती ना की तुम्ही बघू शकता ना होता। त्या लोकांनी म्हणजे तुम्हाला सांगते, आम्हाला असं सांगितलं की पेशंटला काही झालंयच नाही, एकदम नॉर्मल आहे, पेशंटला काही झालंयच नाही। आणि आम्ही घेऊन शेणार होतो, आम्हाला म्हणतात तुम्ही आता अलिबागला घेऊन शेन जा। अलिबाग 5 मिनिटांना झाली, तर 5 मिनिटाच्या लवकर मला म्हणतात की MGMला पनवेलमध्ये घेऊन जा। ॲम्ब्युलन्स घेऊन शेणे आलो, ॲम्ब्युलन्समध्ये टाकला, ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन शेणे आलो, ॲम्ब्युलन्समध्ये बसवले आणि बाहेर आली। बाहेरांनी आम्हाला म्हणते की आतमध्ये तुम्ही, आतमध्ये आला आम्हाला ती शीट देत तुमची, म्हणजे बोलते तुमचा माणूस राहिला नाही। आणि सुभापासून काहीच नाही, लोकांनी ट्रीटमेंट केलं नाही, काहीच नाही, फक्त आम्ही आतमध्ये आलो का, तुम्ही आतमध्ये कोणी जाऊ नको, तुम्ही बाहेर राहा, आतमध्ये कोणी जाऊ नको, त्यांचा ट्रीटमेंट चालू आहे। मग काय ट्रीटमेंट चालू आहे तो पण कोण बघायला नको। वर गेलो घेऊन शेणी, वर पण आतमध्ये कोणी येऊ नको, म्हणजे तिकडे पण जाऊ तिकडे कोणी येऊ नको, म्हणजे ह्या लोकांनी आतमध्ये काय दाबादुबी केली तो पण आम्हाला काय माहितीच नाही। ह्या लोकांची आई बहिणीच तर बरोबर ह्या लोकांनी केली असते ट्रीटमेंट, म्हणजे लोकांची आई बहिणी। याबाबत आता तुम्ही काय पोलीस तक्रार करणार आहात? तिकडे जनावर चावतं, तिकडे कधी पण इंजेक्शन मारायला जाते, ह्या लोकांनी काहीच नाही केलं। त्याला विचारायचं पण त्या मुलग्याला मी की तू इंजेक्शन मारलास, मी ट्रीटमेंट करतो। अरे इंजेक्शन मारलास तू जिथं जनावरांना, तिथं तुम्ही इंजेक्शन लावलास काय? तर म्हणतोय मी ट्रीटमेंट करतोय, मला माहिती आहे म्हणतोय तो। प्रथम तर मी हे सांगतो की बाबा, दानिया हाशिम हरणेकर नावाची एक स्त्री रुग्ण 24 वर्षाची राहणार मांजरीनी ही आपल्याकडे सकाळी 9:15 सुमारास स्नेक बाईटची कंप्लेंट घेऊन आपल्या अपघात विभागात आली। अपघात विभागात आल्यानंतर आपण त्यांना ॲडमिट करून घेतल्यानंतर जे काही सुरुवातीचे जे काही तपासण्या असतात त्या तपासण्या करून घेतल्या आणि त्यांना अंडर ऑब्झर्वेशनसाठी म्हणून आपण ॲडमिट करून घेतल्यानंतर जे काही प्रोटोकॉलनुसार उपचार करायचे असतात स्नेक बाईटचे त्याप्रमाणे आपण उपचार चालू केले। तथापि नंतर पेशंट जेव्हा थोडासा अत्यवस्थ असं दिसायला लागला तेव्हा आपले फिजिशियननी लगेच ताबडतोब येऊन त्या पेशंटला पाहिलं, त्यांना इंटिमेट पण केलं आणि त्यांना अँटीस्टेकोनच्या पण मात्रा भरपूर दिल्या, तरी पेशंटनी त्या उपचाराला म्हणावा तसा म्हणजे प्रतिसाद दिला नाही।